दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप. बुलढाणा जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक न्याय निर्णय. श्री आर्यन मेहर जिल्हा व सत्र न्यायाधीश एक बुलढाणा यांचा न्याय निर्णय. दिव्यांग मतिबंद मुकबधीर व दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या 21 वर्षीय पीडितेवर आरोपी दिलीप संपत भालेराव राहणार निमगाव यांनी 18 जुलै 2021 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तिच्या घरी बलात्कार केल्याप्रकरणी बुलढाणा येथील जिल्हा न्यायाधीश एक श्री आर एन मेहरे यांनी आरोपीला मरेपर्यंत सक्षम कारावास जन्मठेप व 1000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावली. प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 18 जुलै 2021 रोजी पीडिताई घरी एकटी असताना आरोपी हा पीडितेच्या घरासमोर वारंवार चक्र मारत होता. पीडितेची आई त्या दिवशी मजुरी कामानिमित्त कामावर गेली असताना दुपारी 4 वाजता शेतातून परत येत असताना आरोपी हा पीडितेच्या बाथरूममध्ये गेला व गेल्या असल्याची माहिती पीडितेच्या आईला तिच्या नातेवाईकांकडून मिळाल्याबरोबर त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना आरोपी हा पीडितेवर अतिप्रसंग करीत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दिलीप भालेराव त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. घटनेच्या दिवशी संध्याकाळी वेळ झालेली असल्या कारणाने व पीडिताही अपंग असल्याने तिला सोबत घेऊन त्या दिवशी पीडितेला आईला पोलीस स्टेशनमध्ये जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली.